हेलो फ्रेंड्स, आज कृतनेस कृषी कट्ट्यामध्ये आपण अतिशय पौष्टिक असे मालपुए बनवणार आहोत, पण जरा वेगळ्या चवीचे। आज आपण केळीचे मालपुए बनवणार आहोत आणि ते खरच खूप टेस्टी लागतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला सुरू करूया। एका पातेल्यामध्ये एक कप पाणी आणि एक कप साखर आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। हा आपल्याला रेग्युलर गुलाब जाम जिलेबी यासाठी जो पाक तयार करतो त्या टाइप मध्येच करायचा आहे। आपल्याला एक तरी किंवा दोन तरी असा पाक तयार नाही करायचा आहे। इथे मी वेलचीचे दाणे घेतलेत, अख्खेच घेतलेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची पावडर करून घेऊ शकता। तर इथे पाक तयार झालेला आहे, थोडा चिकट झालाय काय बघूया आपण। तर ओके मध्ये पाक आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा बारीक करून घ्यायचा आहे। रवा बारीकच आहे तरी सुद्धा मी जरा रव्याची पावडर करून घेतली आहे। एका बाउल मध्ये आता ही रव्याची पावडर काढून घेतली। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि चिमूटभर मीठ घेतलं। हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचंय। आता हे सगळं सुकं साहित्य बाजूला करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये केळीचे तुकडे, दुधावरची साय किंवा अमूल क्रीम सुद्धा आपण इथे 2 टेबलस्पून वापरू शकतो आणि दूध, याची एक छान पेस्ट तयार करून घेतली आहे। इथे जर साय अवेलेबल नसेल, नाही वापरली, स्किप केली तरी चालू शकते। आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलंय। आता आपण बॅटर तयार करून घेऊया। तुम्ही बघाल इथे घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे, पण आपल्याला घट्ट असं नको आहे म्हणून थोडं पातळ करण्यासाठी दुधाचा वापर करूया। थोडं थोडं दूध वापरून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या टाइप मध्ये आपण हे पीठ तयार करूया। अजूनही ते घट्ट आहे त्यामुळे थोडं दूध आणखी टाकलंय मी। ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी इथे पाण्याचा वापर केला तरीही चालतो। दुधाने थोडं क्रीमी टेक्स्चर येतं आणि चव सुद्धा छान लागते। तर तुम्ही पहाल अशा पद्धतीने चमच्याने इझिली टाकता येईल असं आपल्याला बॅटर हवंय। आता इथे मी 2 चमचे तूप पॅन मध्ये घेतलंय। तूप ज्यांना आवडत नसेल तिथे तेलाचा वापर केला तरीही चालू शकतो, पण जनरली गोडाच्या पदार्थासाठी तूप वापरतात, सो इथे मी तूप वापरलंय। तर हे तूप छान गरम करून घ्यायचंय। हे गरम झालंय, यातून वाफा येतात, गॅस कमी केलाय मी आणि अशा पद्धतीने आपल्याला आपलं बॅटर सोडायचं आहे, स्प्रेड करायचं आहे आणि लगेच हलवायचं नाहीये चमच्याने, तर वरून त्यावर तूप सोडायचंय। तूप तेल जे काही आपण घेऊ ते वरून सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या मालपुआ हलवायचा आहे, कारण की तो खूप मऊसूत असतो। व्यवस्थित एका बाजूने त्याला पूर्ण शेकवून घ्यायचंय। इथे चमच्याचा वापर न करता चिमट्याचा वापर करून मी पलटून घेतलाय। दोन्ही बाजूने छान खरपूस सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचंय। त्यामध्ये थोडेसे बबल्स तयार झालेले आहेत, थोडा फ्लपी झालेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंट मध्ये सांगा। तर हा मालपुआ दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घेतलाय। आता आपण
थोडासा वाफ निघून गेल्यानंतर पाकामध्ये टाकून घेऊया. मग अशी जो आपण साखरेचा पाक केलेला त्यामध्ये हे मालपोहे 5 ते 7 मिनिट मुरवून घ्यायचे आहेत. जसे आपण गुलाबजाम जिलेबी मुरवून घेतो त्या टाइप मध्येच हे मालपोहे मुरवून घ्यायचे आहेत. आणि एका गाळणीमध्ये काढून ठेवते मी, जेणेकरून एक्स्ट्राच जे पाक आहे ते भांड्यामध्ये उतरलं जाईल. तर तुम्ही पाहाल अतिशय टेस्टी असे मालपोहे तयार आहेत. ज्यांना गोड आवडत त्यांना हा पदार्थ नक्की आवडणार. फार असा गोड लागत नाही, अति एकदम गोड नसत, पण खूपच टेस्टी असा हा केळीचा मालपोहा हा पदार्थ तयार आहे. आपण इथे बारीक केलेल्या बदामाने त्याच सजावट करून घेतोय. तुम्ही पाहिजे तर चांदीचा वर्ख लावू शकता, पिस्ता, जो आपल्याला ड्रायफ्रूट आवडतो त्याच्याने आपण हा पदार्थाचा आनंद लुटू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा केळीचे मालपोहे. थँक्यू.